हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवेद। मी श्री विनायकसिंह मारुतीसिंह पाटील, राहणार हलकर्णी, तालुका गडहिंग्लज। मी 2002-03 पासून बाप परिवारात आहे। पर माझा अनुभव, मी जिल्हा परिषद कोल्हापूर पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी आहे, काम करतोय। मी ऑफिशियली काम करताना मला माझ्या ऑफिस मधनं फोन आला की बाबा तुम्ही शाहू पुरस्कारासाठी अर्ज करा म्हणून। मला थोडंसं शॉक शॉक बसल्यागत झालं का की बाबा माझ्या ते पुरस्कार वितरण होत होतं, मला वाटणार की बाबा मला पण ते पुरस्कार भेटावं, आपलं मानाचं, कोल्हापूर जिल्ह्याचं मानाचं, एकदम एक आपल्या शासकीय कर्मचाऱ्यासाठी मानाचा तुरा म्हणतो ना तसा तो पुरस्कार। आणि त्या मधल्या ऑफिसमध्ये पण मी फोन आला, मी 5 मिनटं त्या कॉलला मी काय बोललोच नाही, स्तब्ध झालो परत। आणि त्यांनी हॅलो हॅलो म्हणत तुम्हाला पुरस्कार पाहिजे की नको? पाहिजे म्हटलं मी। आपलं ऑफिशियली इथं काम करताना अरे बाबा ते ऑफिसमध्ये आमचे सहकारी पण अर्ज केलेत आणि परत आम्ही अर्ज करणं बरोबर नाही, त्यांचं मत कसं होईल? मग मी गेलो आणि आमचे विस्तार अधिकाऱ्यांना भेटलं, साहेब असं असं ऑफिसमधनं मला फोन आले आणि काय करायचं, आणि हे संबंधित माझे सहकारी पण अर्ज केलेत, काय करूया? काय नाही, तुम्ही पण अर्ज करा आणि ते पण अर्ज केलेत ना, करू देत, बघू काय होईल ते होईल। बापूंना म्हटलं, बापू आता तू मला आशा दाखवलंस, निराशा दाखवू नकोस, म्हणून मी प्रत्येक गुरुवारी आणि शनिवारी आपलं स्वस्तिक्षेम संवादमध्ये सांगत होतो। बापूंचं सुरू झालं, इथं स्वस्तिक्षेम झालं म्हणजे मी ते सांगणार, बापू मला निराश करायचं नाही, मला आशा दाखवल्यास निराशा करू नकोस, हे सांगत होतो। कोरोनाच्या पिरियडमध्ये ते नाव डिक्लेअर करायला पुढं 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 तसंच जात होतं, आणि त्यावेळी कार्यक्रम पण कोरोना पिरियडमध्ये कार्यक्रम होत नव्हते। आपलं पुरस्कार वितरण जवळ आलं त्यावेळी जाहीर झालं, आणि त्याच परेडमध्ये माझा अनुभव, मोठा अनुभव त्याच परेडमध्ये, मी कोरोना पॉझिटिव्ह होतो, त्यातनं बापूंनी मला बरं केलं, आणि त्या कोरोना पॉझिटिव्ह बरं व्हायला आणि बापू त्याच वेळी की बाबा माझं नाव तुझं सिलेक्शन झालं म्हणून मला ऑफिशियली फोन आलं की बाबा तुला शाहू पुरस्कार भेटलं। ह्या कोरोनाच्या काळात दारिद्र्य कमी करायला दवाखान्यात पाठवलं आणि बक्षीस स्वरूपात म्हणून मला शाहू पुरस्कार पण बापूंनी माझ्या, मला वाटत होतं की बाबा काही नाही रिटायरमेंट येईल ना त्यावेळी अर्ज करू, हे जे करतात करू देत, पण तसं काही नाही, बापूंनी मला सत्कार केला। हरिओम श्रीराम अंबज नाथ सर।